सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा सांस्कृतिक आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने दरवर्षी शैक्षणिक उपक्रम राबवून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यात येते. त्याअंतर्गत मंडळाच्या वतीने रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आणि पनवेल महापालिकेच्या गुजराती शाळेत मोफत वह्या वाटप कार्यक्रम गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर आणि माजी नगरसेविका दर्शना भुईर यांच्या हस्ते वह्यांचे वाटप करण्यात आले. या वाटपावेळी विद्यालयाचे चेअरमन जे एम म्हात्रे, माजी नगरसेवक अनिल भगत, भावेश चंदने, शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली त्रिवेदी, शिक्षिका डिंपल ठक्कर, श्वेता मरगज, मौसमी घोडके, सुवर्णा झुनघरे, स्थानिक सल्लागार कमिटी सदस्य मनोहर मुंबईकर यांच्यासह शिक्षिका आणि मान्यवर उपस्थित होते. आपल्याला या वह्या वाटप करण्यात येत आहेत. आज आपल्याला या इथं लायन्स क्लबच्या माध्यमातून इथं दप्तर असतील किंवा आणखी साधा शैक्षणिक साहित्य असेल याचं वाटप करण्यात येत आहे. तुमच्या ठिकाणं देत आहे. तुम्ही चांगल्या प्रकारे शिकावं, तुम्ही चांगल्या प्रकारे मोठं व्हावं आणि तुम्ही जेवढं चांगलं शिकाल, तुम्ही जेवढं चांगल्या प्रकारे मोठं व्हाल त्याचा फायदा हा या समाजालाच होणार आहे. कारण शेवटी तुम्ही या समाजाचा हिस्सा आहात. तुम्ही जे काही कराल त्याचा चांगला फायदा हा समाजाला होणार आहे. तरी आपण चांगले शिका, मोठं व्हा यासाठीच ही शाळा आपल्यासाठी इथं झगडत आहे, आपल्यासाठी या इथं कष्ट करत आहे, एवढं आपण लक्षात ठेवावं. आपण आपल्या लोकांना मात्र आपण असं काही बोलताना कंजूसी का करावी? यायची दाद तर मनापासून दाद द्यायची. या इथं मॅडमने शिकवलं, अत्यंत चांगलं शिकवलं, पण माझं म्हणणं आहे की दाद द्या तर मनापासून दाद द्या. टाळ्या वाजवा तर मनापासून वाजवा. जेवढी तुम्ही दाद द्याल, जेवढा तुम्ही प्रतिसाद द्याल, तेवढं समोरच्याला चांगलं वाटेल, तेवढा तो चांगल्या प्रकारे पुढे जाऊ शकेल. आपल्याला जर चांगलं कोणी बोललं तर आपल्याला आवडतं ना. आपण दुसऱ्याला पण आपण चांगलं बोलायला पाहिजे, चांगल्या प्रकारे दाद द्यायला पाहिजे. मॅडमने आपल्या शिकवलं की शिस्त किती महत्वाची आहे, पण शिस्त पण महत्वाची आहे आणि समोरच्याला दाद देणं, समोरच्याला चांगलं बोलणं, समोरच्याला पुढे जाण्यासाठी त्याला प्रोत्साहित करणं हे पण महत्वाचं आहे. एवढं आपण लक्षात ठेवावं. आपल्या सांगता या इथे आपल्यासाठी या इथं रयत शिक्षण संस्था असेल, लायन्स क्लब असेल, रामशेठ ठाकूर सहायकस मंडळ असेल, हे सर्वजण आपल्यासाठी या इथं प्रयत्न करत आहेत. आपण सुद्धा हे सर्व मनावरती घेऊन जे करणार ते चांगलं करणार, त्याचा फायदा इतरांना पण होणार या दृष्टीने आपण कामाला लागावं, त्या दृष्टीने आपण अभ्यास करावा, या दृष्टीने आपण मोठं व्हावं, एवढंच आपण लक्षात ठेवा. आणि या कार्यक्रमाचा, या सर्वांच्या सेवेचा आपण चांगल्या प्रकारे आस्वाद घ्या असंच मी आपल्याला इथे नम्रपणाने सांगेन. आज मला डबल योग आला की इनर व्हील क्लबवर मी स्वतः सदस्य आहे आणि इनर व्हील क्लब ह्याचं लायन्स क्लबचं आणि रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे दोन्ही एकत्र कार्यक्रम राहण्याचा पहिला योग आला. आज मी आत्तासुद्धा रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडनं गुजराती शाळेत वह्या वाटप करून आली. मला दरवर्षी असा योग येत असतो. मी ग्रामीण भागात जो डोंगराळ भाग आहे तिथेसुद्धा रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वह्या वाटप करण्यासाठी रोज आम्हाला त्याचं भाग्य लागतं की प्रत्येक दिवस हा आम्ही गरीब गरजूंसाठी वह्या वाटप करण्याचा हा योग आहे हा रामशेठ ठाकूर साहेबांमुळे आम्हाला मिळालेला आहे. आणि प्रत्येक गरीबापर्यंत पोचण्यासाठी त्यांनी आम्हाला चांगली प्रेरणा दिलेली आणि त्यांच्या प्रेरणा आम्हीसुद्धा प्रयत्न करणार आहोत की त्यांची प्रेरणा आपणसुद्धा घेतली पाहिजे. आणि ह्या कार्यक्रमासाठी आज आपल्या लायन्स क्लबच्या मॅडम त्यांनी वह्या आणि दप्तर, त्यानंतर आपलं शिक्षण साहित्य हे सगळं वाटप करणार आहेत. त्याचप्रमाणे लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांचं एकच उद्दिष्ट आहे की हे गरीब गरजू जे विद्यार्थी आहेत प्रत्येकजण शिकलं पाहिजे, सक्षम झालं पाहिजे. त्याकरता त्यांनी प्रत्येक ग्रामीण भागात सुद्धा ह्या वह्या वाटप केल्यात. आज आपल्या शहरातच नाही तर फक्त आमच्या पनवेल महापालिकेच्या 11 शाळांना सुद्धा प्रत्येक मुलाला त्यांनी वह्या वाटपाचं कार्यक्रम केला. आज 11 शाळांमध्ये आम्ही वह्या वाटपाचं कार्यक्रम सुरू ठेवलाय. धन्यवाद. रामशेठ ठाकूर एक गेली 20 ते 22 वर्षापासून वह्या वाटपाचे कार्यक्रम आमच्या गावान भागात चालू केलेलं होतं. त्यात पनवेलमध्ये आपल्या या शाखेला
वयावाटप दिलेले आहेत त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. आज आपल्याला माहिती आहे का जग फार जवळ आलेलं आहे, म्हणजे कुठल्या मीडियाच्या दृष्टिकोनात असतील, मोबाईलच्या दृष्टिकोनात नसेल किंवा कुठल्या ना कुठल्या भागातनं आज तंत्रज्ञान एवढं पुढं गेलेलं आहे का आपल्याला कुठल्याही प्रकारचं शिक्षण, कुठल्याही प्रकारची माहिती, कुठल्याही प्रकारचं ज्ञान जर मिळवायचं असेल तर आपल्याला 2 मिनिटांमध्ये आपण कॉम्प्युटर किंवा कुठल्या मीडियावर जाऊन आपण ते मिळवू शकतो. पण हे सर्व करत असताना आपण कुठलेही ज्ञान जरी घेण्याचा प्रयत्न केला तरी त्याला वेळ, चिकाटी आणि मेहनत हे अभ्यास हे करावंच लागेल. आज आपल्याला वह्यांचं असेल, पुस्तकांचं असेल, ओझं कमी करण्याचा प्रयत्न शासन करत आहे, पण तरीही काही गोष्टी याच्यामध्ये अशा आहेत का काही गोष्टी अपरिहार्य आहेत ज्या आपल्याला पाहिजेत तर ज्या करणं आपल्याला भागच आहे. मग वही असेल, पुस्तक असेल, पेन असेल, पेन्सिल असेल, यांची गरज यांची आपल्याला भासतच राहणार. आणि या छोट्या मोठ्या गोष्टी असतील, जसं मी सांगितलं तर रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे अनेक मोठे मोठे कार्यक्रम राबवले जातात, त्याच्यातला हा फार छोटासा कार्यक्रम असेल, पण याचा उपयोगसुद्धा आपल्याला आपल्या दैनंदिन शिक्षणाच्या दैनंदिन जीवनामध्ये, शाळेच्या जीवनामध्ये याचा नक्कीच होईल. आणि आपण चांगल्या पद्धतीनं याचा उपयोग कराल, आपल्याला उत्तरोत्तर अजून कशाची गरज पडेल, आयुष्यामध्ये काही बऱ्याच गोष्टीची आपल्याला मदत, आपल्याला मार्गदर्शन लागतं ते तर आम्ही आमच्याकडून होणारच आहे, संस्थेमार्फत होणार आहे. माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून, माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून किंवा आमचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या माध्यमातून शाळा असतील किंवा अन्य कार्यक्रम आम्ही राबवले जातच आहेत. या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सुद्धा अत्यंत चांगली कामं आज आपण माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली आपण करत आहोत. ही कामं करत असताना अनेक गोष्टी आपल्याला छोट्या मोठ्या गोष्टी करत राहाव्या लागतात, त्यासुद्धा करण्याचं काम आम्ही करत असतो. भविष्यकाळामध्ये तुम्हाला अजून उज्ज्वल भविष्य आहे, त्या भविष्यासाठी आपण चांगल्या पद्धतीनं मेहनत, चांगल्या पद्धतीनं अभ्यास कराल. ह्या आज माझ्यासमोर जी लहान मुलं बसलेली आहेत त्याच्यातनं अनेक चांगले मग खेळाडू तयार होऊ शकतील, शिक्षक तयार होऊ शकतील, शास्त्रज्ञ, डॉक्टर, वकील, अत्यंत चांगल्या पद्धतीचं तुम्हाला आम्ही एक मार्गदर्शन करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही तुम्हाला एक इच्छा व्यक्त करतो.